विकास काम न झाले असं काही नगरसेवकांनी माननीय आमदार सुभाष बापू देशमुख यांच्यावर आरोप ठेवले. त्या संदर्भात खुलासा म्हणून आपल्या दक्षिणच्या उमेदवारी माननीय सोमनाथ वैद्य यांना उमेदवारी मिळावं म्हणून काही पाठिंबा काही नगरसेवकांनी श्रीनिवास कर्ले इतर 5 जणांनी शिफारस माननीय शहर अध्यक्षाकडे दिली. त्या संदर्भात कोण कोणाला द्यावं पाठिंबा हा त्यांची त्यांची वैयक्तिक हे आहे. पण मूळ कारण प्रभाग 19 मध्ये विकास कामं झाले हा मुद्दा पुढे ठेवून जे पाठिंबा दिले त्या संदर्भात प्रभाग 19 मध्ये माननीय बापू सुभाष बापू देशमुख यांच्या आमदार निधीतून आतापर्यंत 22 कोटीपर्यंत रस्त्याचे कामं आज त्याच्यात झालेले आहेत आणि काही कामं प्रगतीपथावर आहेत. 130 किलोमीटर भुयारी गटात हातवड भागातील देसाईनगर शांतीनगर नीलमनगर परिसर आकाशवाणी केंद्र परिसर गवळी वस्ती या परिसरात माननीय आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या प्रयत्नाने 35 कोटीचे कामं आज त्याच्यात प्रगतीपथावर झालेले आहेत. एवढे काम होऊन सुद्धा माननीय आमदार सुभाष बापू देशमुखांची जे प्रतिमा मलिन करण्याची षड्यंत्र ह्या नगरसेवकांनी करत आहेत त्यांच्यावर शहर अध्यक्षांनी आणि पक्षाचे वरिष्ठ नेत्यांनी योग्य ते कारवाई करावी अशी हातवड भागातील सर्व जनतेची व आमची मागणी आहे. बापूंबद्दल जे काही त्यांनी जे हे केलेले आरोप केलेले आहेत त्यामध्ये राजेश काळे हे जे आहेत ते राजेश काळेंना बापूसाहेबांनी उपमहापौर बनवलं. उपमहापौर बनवले असताना त्यांनी भारतीय जनता पार्टीचं नाव लौकिक करायचं सोडून अधिकाऱ्यांकडून त्यांनी वेळोवेळी पैशाची मागणी राजेश काळे यांनी करत गेली. तशी अधिकाऱ्यांनी पोलीस कंप्लेंट आणि तक्रारी त्यास केली होती. त्याची कारवाई म्हणून राजेश काळे याला पक्षातून नाकलून दिलं होतं. त्यावेळेस तरी त्यांची हे असं गुंडगिरी वागणं त्या बंद झालं नाही. त्यांनी काही आपले जे कर्मचारी असतात काही नागरिक असतात प्रभागातील त्यांना दमदाट्या करणं पैशाची मागणी करणं असं राजेश काळेने आतापर्यंत करत आलं. हे असे अनेक गुन्हे त्याच्यावर जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये झाले तर माननीय आयुक्तांनी पोलीस आयुक्तांनी त्यांच्यावर उपमहापौर असताना तडीपारची कारवाई केली. हे फार मोठी विचित्र गोष्ट होती. एखादा भारतीय जनता पार्टीचा उपमहापौर आणि त्याच्या तडीपारची कारवाई अशी ही मलिन प्रतिमा असलेलं हे राजेश काळे यांनी तशा वेळेस बापूसाहेबांनी मदत केली नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी जर गुंडगिरी करतील अधिकाऱ्यांना पैसे मागतील नागरिकांना मारहाण करतील असे कामं करून जर बापूसाहेब मदत करत नाही असं जर म्हणत असेल तर हे त्यांचं खोट आहे आणि ते काहीतरी पैशाच्या लालसीपोटी त्यांनी बापूसाहेबांवर आरोप. जनता पार्टीमध्ये कुठल्याही आंदोलनामध्ये कुठल्याही कामामध्ये कुठल्याही मिटिंगमध्ये बैठकीमध्ये कुठल्याही शिबिरामध्ये कधीही ते सक्रिय नव्हते. आता अचानक त्याने आले. आम्ही बी त्यांना आताच बघितलंय. आता आम्ही 25-30 वर्षापासून काम करतोय कधी त्यांना पाहिलं नाही. ठीक आहे आता काही लोकांचं त्यांना आता लोकशाही बनवलं. सभागृह नेता म्हणजे भारतीय जनता पार्टीचे जबाबदारीची व्यक्ती असते. त्यांनी अशा वेळेस त्यांनी त्यांचे जे वार्ड जे आहे तो स्लम एरिया वार्ड आहे गोरगरीब लोकांचा वार्ड आहे प्रभाग क्रमांक 19 त्या भागातील गोरगरीब लोकांना 13 इसमाच्या जागा त्यांनी गोरगरीब लोकांना विकून टाकल्या. श्रीनिवास कर्लेने थोबडे साहेबांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. 2 महिने त्यांना जेलमध्ये ठेवले थोबडे साहेबांनी त्यांची जागा विकली म्हणून. असं जर त्यांनी जर जबाबदार व्यक्ती एखादा सभागृह नेता असताना त्यांनी असे काम करून जर भारतीय जनता पार्टीची बदनामी करत असतील त्यांची स्वतःची प्रतिमा अशी आहे आणि त्यांनी बापूसाहेबांना आरोप करतात. जर त्यांनी चोऱ्या करतात आणि एखाद्या गोरगरीबाला वार्डामध्ये फसवतात आणि वरून म्हणतात बापूसाहेब आमच्याकडं मदत करत नाही आम्हाला मदत करत हे काय चोऱ्या करायचं आणि उलट्या बोंबा करायचा असा त्यांचा प्रकार आहे. काहीतरी त्यांचा पैशाचा साठा लोटा त्या वैद्य यांच्याकडून झाला आणि त्यांनी आपलं हे सर्व जे मागचे जे त्यांचे प्रकार आहेत ते लपवण्यासाठी बापूसाहेबांवर विनाकारण काहीतरी आरोप करून हे लोक आमच्या पक्षाची बदनामी करत आहेत.
सर बसून सांगा. मी बसवराज केंगुळकर, माजी नगरसेवक, परिवहन समिती सदस्य, माजी मंडल. मी अर्जुन शिवाजी जाधव, सोलापूर दक्षिण विधानसभा, भारतीय जनता पार्टी विधानसभा अध्यक्ष, पूर्व मंडळ. मी व्यंकटेश चंद्रया कोंडी, मी भाजपचे मंडळ अध्यक्ष. भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा प्रदेश एकवीस आहे. बोलत आहे.